हरिओम अंबद्ध नाथ से अथना श्रीधर भौरव हवालदार केंद्र गणिंगस जिल्हा कोल्हापूर 1999 बापूंचा मला परिचय मिळाला माझ्या मित्रांकडून आणि सेम डे मी इथं उपासनेला हजर झालो विथ फॅमिली दोन पोरं होती त्यांनाही मी हजर झालो आणि जसं मी बापूंचा फोटो काढला माझ्या डोळ्यातून इतके अश्रू व्हायला लागले की एक ते आनंद अश्रूच होते. दीड तासाचा उपासना चालू होता आणि संपूर्ण दीड तास माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं कंटिन्युअस. मला काळ नाही मी काय अडत होतो पण ते एक प्रकारचे आनंद अश्रूच होते. छान झालं मला बापूंची ओळख पटली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी बापूंच्या सानिध्यात आहे. बापू मला इतकंच आवडतात की खूपच आवडतात. त्यांचे अनुभव मला रोजचे अनुभव आहे. मी बापूच्या पासून कधीही दूर झालेलो नाही आहे आणि होणारही नाही आहे. बापू सतत माझ्यासोबत असतात त्याचाच मला खूप म्हणजे खूप आनंद आहे. एक ठळक मला अनुभव सांगायचा जर झाला तर मे 14 माझं एक ट्रेनिंग होतं पुण्याला आणि ट्रेनिंगसाठी मला जायचं होतं 8 दिवस आणि मे महिन्यामध्ये पोहांचेही सुट्ट्या होत्या त्यामुळे मिसेसला त्याच्या माहेरी पाठवलं 8 दिवस आणि मी 8 दिवस पुण्याला गेलो. जाताना सगळं दरवाजे वगैरे सगळं बंद करून लॉक कंडिशन मध्ये ठेवूनच गेलो होतो. शनिवारी गेलो होतो. सोमवारपासून माझे ट्रेनिंग सुरू होत आणि सोमवारी संध्याकाळी मला फोन आला. हे फोन आला नाही पण मी फोन केला माझ्या मित्राला की मे महिना चालू आहे आणि माझे फुलझाडं जे आहेत कुंड्यात ते वाढत असतील. मी शनिवारी निघालो आहे तू जरा जाऊन तिथे कुंड्याला पाणी घाल. आणि तो माझा मित्र जाऊन पाणी घालण्यासाठी जे गेला तिथे कंपाऊंडमध्ये कंपाऊंड करे तर ते दरवाजा ओपन दिसला घराचा. अरे तुझा दरवाजा ओपन दिसतोय कुणी पाहुणे आले तुझ्या घरी म्हणाला. नाही रे पाहुणे येत असते तर माझं बरं झालं असतं तसं काय नाही आहे जरा असं जवळ जाऊन बघ. तर पुढे जाऊन बघितला तर ते कुलूप तोडून खाली ठेवलं होतं आणि दरवाजा मात्र उघडा होता. मग असं असं आहे तू काय मी काय घरी आतमध्ये जाऊ शकत नाही आहे कारण माझे ठसे उमटतील आणि माझ्यावर काहीतरी झालं तर प्रसंग येईल. मी म्हटलं आता मी तुला विश्वासानं पाठवलेला आहे तू घाबरायची काही गरज नाही आहे फक्त आत जा आणि सगळ्या खोल्या बघ. आणि त्या माझ्या सांगण्याने तो आतमध्ये गेला आणि सगळीकडे जाऊन चेक केला. आमच्या घरामध्ये आतमध्ये गेल्या गेल्या बापूंचा फोटो समोर आहे मोठा. रोज आमची पूजा होते रोजच्या रोज. तर सगळ्याकडे जाऊन पाहिला तो सगळ्या गोष्टी जशाच्या तशा तिथे होत्या. कोणत्याही कपाटाला धक्का लागला नव्हता. टी व्ही जसा होता तसा टी व्हीवर मी नवीन कोरा माझा घड्याळ जाता जाता विसरूनही गेलो होतो तिथंच होता. कोणत्याही गोष्टींना धक्का लागला नव्हता जसाच्या तशा होत्या. त्यांनी मला सांगितलं कुठे काय डिस्टर्ब झालेलं दिसत नाही आहे तशा गोष्टी आहेत. अंबाध्य म्हटलं तिथे नाच नाही कारण तेवढा विश्वास होताच माझ्या बापूच्यावर आणि आहेच. मग मिसेसला मी फोन केला की असं असं मला फोन आला होता आणि जाऊन बघ इथेच 20 किलोमीटर अंतरावर त्यांचा माहेर आहे. आणि ती लगेच भावाला घेऊन आली आणि सगळं पाहिलं आणि सगळ्या गोष्टी जशाच्या तशा होत्या. दुसरं कुलूप घटलं आणि तिनं पुन्हा माहेरी गेली आणि मी ट्रेनिंग आल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या की 1 रुपयासुद्धा तिथला हल्ला नव्हता किंवा बऱ्याच गोष्टी होत्या दागिने तशाच होत्या घरामध्ये जशाच्या तशा होत्या. एवढा मोठा अनुभव आहे. हरिओम अंबद्ध.